थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीनं सुमारे 11,000 शिवप्रेमींसाठी भोजनाची व्यवस्था करून छत्रपती शिवरायांना आगळ्या वेगळ्या पद्धतीनं अभिवादन करण्यात आलं. सोलापूर शहर परिसरात रविवारी 19 फेब्रुवारी रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. दरम्यान थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीनंही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. दरम्यान यंदाच्या वर्षीही मिरवणूक तसंच अन्य गोष्टींना फाटा देत छत्रपती शिवराय यांच्या चरणी वेगळ्या पद्धतीनं आपली सेवा अर्पण करून सर्वांसमोर आदर्श ठेवण्यात आला. रविवारी सायंकाळी 6 ते रात्री 12 या दरम्यान शिवप्रेमी आणि मिरवणूक बंदोबस्तासाठी तैनात पोलीस बांधवांसाठी पोटभर जेवणाची सोय करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौक बाजी अण्णा महाराज मठाजवळ टेबल खुर्चीवर या खास भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे महिला आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 11,000 अधिक जणांनी या भोजनाचा लाभ घेऊन थोरला मंगळवेढा तालीमच्या या अनोख्या उपक्रमाचं समर्पित भावनेचं कौतुक केलं. दरम्यान थोरला मंगळवेढा तालीमचे मार्गदर्शक तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी या उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना छत्रपती शिवराय हे रयतेचे राजे होते. प्रत्येक मावळ्यांचं हित ते जोपासत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक कल्याणकारी कामं केली होती. याचाच आदर्श ठेवून हा लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात आल्याचं त्यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं. करोनानंतर 2 वर्षानंतर आपण सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात एकत्र येतोय. लोकांमधला शिवभक्तांमधला उत्साह प्रचंड मोठा आहे. ग्रामीण भागातला शिवभक्त खास करून सोलापुरात मिरवणूक मागण्याकरता येत असल्यामुळं थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण वेगळ्या पद्धतीचा उपक्रम हाती घेतला पाहिजे. कारण थोरला मंगळवेढा तालीमीची मिरवणूक तुम्हाला माहीत आहे, गणेशोत्सवामध्ये लेझिमीचा एक ताफा संबंध सोलापुरात नव्हे तर महाराष्ट्रात फेमस असलेला ताफा आहे. पण आपण मिरवणूकपेक्षा वेगळं काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने आम्ही शिवभोजनाची संकल्पना आज हे 3रं वर्ष आहे आम्ही राबवित असताना एक गोष्ट लक्षात आली की ग्रामीण भागातल्या कार्यकर्ता सकाळी आलेला असतो, दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंतला जेवणाची कसलीच सोय नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी कुणी उपाशी जाणं हे आपल्यासारख्याला योग्य नाही हा मनात भाव घेऊन आम्ही एक चांगला उपक्रम हाती घेतला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतोय. आज तुम्ही बघितलं असेल बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव आहेत, महिला आमच्या भगिनी आहेत आणि आमच्या शिवभक्तांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था टेबल खुर्चीवर केलेली आहे. आणि या जेवणामध्ये संपूर्ण जेवणामध्ये एक वैशिष्ट्य आहे की पूर्ण जेवण आहे, भात पुरी 2 भाज्या आणि स्वीट म्हणून शिरा असं संपूर्ण जेवण करण्याचा मानस मंडळाने केलं आहे. एका टायमाला 800 जास्त लोक इथं बसतात आणि गेली 2 दिवस झालं मंडळाचे सर्व पदाधिकारी संकेतभाऊ पिसे असतील, अक्कलकोटचे अमोलराजे भोसले असतील, मी स्वतः असेल आणि गेल दादा असेल आणि आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी गेल्या 2 दिवसापासून या नियोजनामध्ये राबतायत. या नियोजनासाठी जेवण वाढण्याकरता वाढपेंची संख्या 200 आहेत, जेवण बनवणाऱ्या आमच्या माता भगिनी 100 माता भगिनी काम करत आहेत आणि 400 साडेचारशे मंडळाचे पदाधिकारी आपल्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये इथं काम करत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सोलापूर शहरासह ग्रामीण भागातील शिवप्रेमी युवक युवती महिला भगिनी मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. हॉटेलमध्ये जेवण परवडत नाही किंवा हॉटेल बंद असतात आणि मिरवणूक पाहून उपाशी गावाकडे परत जातात. त्या शिवप्रेमींची अडचण लक्षात घेऊन शिवजयंतीनिमित्त मिरवणूक आणि अन्य गोष्टींना फाटा देऊन पोटभर जेवण देऊन शिवप्रेमींना तृप्त करून छत्रपतींच्या चरणी आपली सेवा समर्पित करण्याचं काम थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीनं करण्यात येत असून हे खरोखरच खूप मोठं आणि छत्रपती शिवराय यांच्या विचारांचा आदर्श खऱ्या अर्थानं सर्वांसमोर ठेवणारा आहे अशा भावना भोजनाचा आनंद घेतलेल्या शिवप्रेमींनी व्यक्त केल्या. तर या ठिकाणी अतिशय स्तुत्य उपक्रम करून सगळ्या लोकांची सोय या ठिकाणी केलेली असते. म्हणजे बऱ्याच मिरवणुकीत आलेल्या महिला भगिनी असतील, पोलीस डिपार्टमेंटचे लोक असतील, म्हणजे थकलेले असतात किंवा ग्रामीण भागात परत जायचं असतं, सगळं सेवा उपलब्ध नसल्यामुळं बापूंनी हा अतिशय स्तुत्य उपक्रम डॉल्बीला थोडंसं बाजूला सरकवून गेल्या 5 वर्षापासून हा अविरत असा उपक्रम थोरला मंगळवेढा तालमीच्या वतीनं या ठिकाणी आम्ही दरवर्षीप्रमाणे बघतो. अमोल बापू शिंदे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या मिरवणुकीच्या दरम्यान जे ग्रामीण भागातून शिवभक्त येतात तसेच मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्तावर असणारे सर्व पोलीस अधिकारी शिपाई महिला शिपाई यांच्यासाठी शिवप्रसाद म्हणून
हे स्नेहभोजन देण्याचा जो उपक्रम त्यांनी राबवला याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतोय, आभारही मानतोय। यासाठी संकेत पिसे, अनिकेत पिसे, सागर पिसे, हर्षल वाघमोडे, धीरज चौहान, अमित पवार आदींसह अन्य मान्यवरांनी परिश्रम घेतले।